अकबर ने एकदा बिरबलला असं म्हटलं की बिरबल आपल्या राज्यातले 10 महामूर्ख शोधून काढ आणि त्याला डेडलाईन दिली, या तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही शोधणार नाही. मग तसं नेहमी गोष्टीत असतं, नाही तो गर्दन छाट दी जाएगी वगैरे. मग बिरबलला 9 महामूर्ख तर सापडले, पण 10वा महामूर्ख सापडे ना त्याला. दिल्लीमध्ये बिरबल शोधतोय, आता आजचा काळ असताना शोधायची गरजच नसती पडली, त्यामुळे तुम्हाला सापडले. पण त्या काही एवढे नव्हते, ते शोधावे लागत होते. ते बिरबल शोधतोय रात्री, त्याचा 10वा मूर्ख शिरोमणी सापडत नाही आहे. एका जागी बिरबल रस्त्याने जाता होता, त्याला असं दिसलं की अंधारामध्ये एका रस्त्याच्या किनाऱ्यावरती एक माणूस वाकून काहीतरी शोधतोय आणि बाजूच्या घराच्या खिडकीतनं थोडासा प्रकाश तरी झिरपतोय आणि काहीतरी शोधतोय. बिरबलने त्याला विचारलं की काय रे काय शोधतोय, इतका वेळ झाला. तर तो असं म्हणाला की माझी अंगठी हरवली, म्हणजे हिऱ्याची, ती शोधतोय आणि सापडत नाही. पहा किती शोधतोय, तुम्ही मला मदत करा, म्हणे सापडत नाही. तर बिरबल म्हणाला कुठे हरवली पण तुझी अंगठी? ती म्हणे यमुनेच्या पलीकडे जंगलामध्ये हरवली. अरे मग तिकडे शोध की, मग इथे काय शोधतोयस तू? अहो तिथे केवढा अंधार आहे, त्यापेक्षा इथे अनायसे प्रकाश आहे, म्हणून मी इथे शोधतोय. बिरबलला त्याचा 10वा मूर्ख शिरोमणी सापडला. पण गंमत अशी की आपल्या देशातलं बहुतेक संशोधन हे असंच होत असत. जिथे समस्या असतात तिथे संशोधन करण्याची ऐवजी जिथे सोयी असतात तिथे संशोधन केलं जातं. अडचण अशी असते की जिथे सोयी असतात तिथे सोडवायला लोकांच्या समस्या नसतात, तिथे तुम्ही स्वतःच एक समस्या होऊन जाता. मला जॉब मिळेल की नाही, मला खुर्ची मिळेल की नाही, मला डेझिग्नेशन मिळेल की नाही, मला गाडी मिळेल की नाही, मला घोडा मिळेल की नाही, मला चपराशी मिळेल की नाही, कारण सोडवायला इतर समस्याच नसतात. तर म्हणून संशोधनाच्या बाबतीत आमच्या मनातली कल्पना अशी होती की जिथे समस्या आहे तिथे जाऊन आपण संशोधन करता येतं का बघू. आणि काल जे मी सांगितलं की ते किमान रोजीमध्ये जे संशोधन केलं त्याच्या लक्षात आलं होतं की अरे संशोधनासाठी काही तुम्हाला एअर कंडिशन चेंबर वेंबरची गरज नसते, मजुरांसोबत काम करूनही तुम्ही संशोधन करू शकता आणि त्यामुळे मोठे प्रश्न सुटू शकतात. म्हणून सर्चच्या मागे भूमिका ही होती की संशोधनाच्या मार्गाने लोकांकडे जाऊन संशोधन करायचं, समस्या शोधायच्या आणि संशोधनाच्या मार्गाने प्रश्न सोडवायचं.